नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर, ज्योग्राफी ऑनलाइन क्लासेसमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण इयत्ता 12वी विषय भूगोल बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे बघत आहोत। यामध्ये आज आपण अचूक घटक ओळखा भाग 3 बघत आहोत। यामध्ये आज आपण भाग 3 मध्ये 12वी भूगोल पाठ्यपुस्तकामधील प्रकरण क्रमांक 5 द्वितीयक आर्थिक क्रिया व प्रकरण क्रमांक 6 तृतीयक आर्थिक क्रिया यावर आधारित अचूक घटक ओळखा याची प्रश्न उत्तरे बघणार आहोत। याच्या अगोदरच्या दोन भागामध्ये आपण प्रकरण क्रमांक 1 ते प्रकरण क्रमांक 4 याचे अचूक घटक ओळखा चे व्हिडिओ सादर केलेले होते। ते पूर्वीचे दोन भाग तुम्ही बघितलेले असतील। जर बघितलेले नसतील तर तुम्ही हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, तुम्हाला पाठीमागचे व्हिडिओ व नवीन अपलोड केलेले व्हिडिओ लगेच बघायला मिळतील। तर चला आज आपण भाग 3 अचूक किंवा बरोबर घटक ओळखा याला सुरुवात करूया। आता यासाठी बघा दुसरा एक शब्द वापरला जातो, योग्य पर्याय निवडा। हा प्रश्न एकूण 3 प्रकारे विचारता येतो। एक अचूक घटक ओळखा, दुसरा बरोबर घटक ओळखा किंवा योग्य पर्याय निवडा। अशा पद्धतीने हा प्रश्न 12वी बोर्ड परीक्षेसाठी विचारला जाणार आहे। तर यामध्ये बघा आज आपण प्रश्न क्रमांक 1 आहे, उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक। पर्याय अ कामगार, आ वाहतूक, ई बाजारपेठ सानिध्य आणि ई हवामान। आता हे प्रश्न कसे सोडवायचे हे आपल्याला पाठीमागे माहिती आहे, आपण व्हिडिओ बघितलेले आहेत। तरी सुद्धा परत सांगतो की यामध्ये 3 घटक चुकीचे असतात आणि एकच यामधला घटक बरोबर असतो। तो जो बरोबर घटक आहे तो आपल्याला या ठिकाणी उत्तर म्हणून लिहावे लागते। तर या प्रश्नामधला जे उत्तर आहे ते उत्तर ई हवामान। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, जपानमधील औद्योगिक प्रदेश किंवा शहरे। एक अ हाँगकाँग, आ पर्थ, ई ओसाका, ई वडोदरा। याचं उत्तर ई ओसाका। प्रश्न क्रमांक 3, कृषी आधारित उद्योग। अ लोह पोलाद, आ पेट्रोकेमिकल्स, ई अन्न प्रक्रिया आणि ई शोभिवंत वस्तू। याचं उत्तर ई अन्न प्रक्रिया। प्रश्न क्रमांक 4, ऑस्ट्रेलियामधील औद्योगिक प्रदेश किंवा शहरे। ई सायबेरिया, आ पर्थ, ई कावासाकी, ई नागोया। याचं उत्तर आहे आ पर्थ। क्रमांक 5 प्रश्न आहे, उद्योगांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे आर्थिक घटक। अ शासकीय धोरण, आ भांडवल, ई कच्चा माल उपलब्धता, ई हवामान। याचं उत्तर आ भांडवल। प्रश्न क्रमांक 6 आहे, खनिजावर आधारित उद्योग। अ पेट्रोकेमिकल्स, आ साखर कारखाने, ई कापड गिरण्या, ई अन्न प्रक्रिया। याचं उत्तर अ पेट्रोकेमिकल्स। प्रश्न क्रमांक 7, कुटीर उद्योग किंवा गृहउद्योग। अ लोखंडी सळ्यानिर्मिती, आ विणकर, ई अवजड यंत्रसामुग्री, ई घड्याळे निर्मिती। याचं उत्तर आ विणकर। प्रश्न क्रमांक 8 आहे, खाजगी क्षेत्र उद्योग। अ महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड MNGL, आ अमूल AMUL, ई टाटा लोह पोलाद उद्योग टिस्को, ई भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड BHEL। याचं उत्तर ई टाटा लोह पोलाद उद्योग टिस्को हे याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे, कच्च्या मालाच्या स्त्रोतानुसार उद्योग। अ खनिजावर आधारित, आ मूलभूत उद्योग, ई सार्वजनिक उद्योग, ई बहुराष्ट्रीय उद्योग। याचं उत्तर अ खनिजावर आधारित।
प्रश्न क्रमांक 10 आहे, सहकारी क्षेत्र उद्योग. अ महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड, आ अमूल, ई टाटा लोह पोलाद उद्योग, ई भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड. याचं उत्तर अमूल, AMUL. प्रश्न क्रमांक 11 आहे, तृतीयक आर्थिक क्रिया. अ शेती, आ उद्योगधंदे, ई वाहतूक, ई कापड गिरण्या. याचं उत्तर आहे ई वाहतूक. प्रश्न क्रमांक 12 आहे, सुएज कालवा. अ अटलांटिक व पॅसिफिक महासागरादरम्यान, आ तांबडा व भूमध्य समुद्र दरम्यान, ई उत्तर व बाल्टिक समुद्र दरम्यान, ई तांबडा व अरबी समुद्र दरम्यान. सुएज कालवा. उत्तर आ तांबडा व भूमध्य समुद्र दरम्यान. प्रश्न क्रमांक 13 आहे, चतुर्थक आर्थिक क्रिया. अ कर सल्लागार, आ संशोधन अधिकारी, ई न्यायाधीश, ई सरकारी अधिकारी. याचं उत्तर अ कर सल्लागार. 14 नंबरचा प्रश्न आहे, युरोप खंडातील महत्त्वाचे बंदर. अ न्यूयॉर्क, आ अँटवर्प, ई सिंगापूर, ई सिडनी. याचं उत्तर आहे आ अँटवर्प. प्रश्न क्रमांक 15 आहे, पंचक आर्थिक क्रिया. अ लेखापाल, आ शिक्षक, ई न्यायाधीश, ई कलाकार. याचं उत्तर ई न्यायाधीश. याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग असणारा प्रमुख देश. अ भारत, आ चीन, ई रशिया, ई संयुक्त संस्थाने. याचं उत्तर आहे ई रशिया. प्रश्न क्रमांक 17 आहे, पनामा कालवा. पर्याय अ अटलांटिक व पॅसिफिक महासागरादरम्यान, आ तांबडा व भूमध्य समुद्र दरम्यान, ई उत्तर व बाल्टिक समुद्र दरम्यान, ई तांबडा व अरबी समुद्र दरम्यान. याचं उत्तर आहे अ अटलांटिक व पॅसिफिक महासागरादरम्यान. प्रश्न क्रमांक 18 आहे, दक्षिण अमेरिका खंडातील महत्त्वाचे विमानतळ. अ रिओ दी जेनेरिओ, आ लॉस एंजेलिस, ई लंडन, ई दुबई. याचं उत्तर आहे अ रिओ दी जेनेरिओ. आता या ठिकाणी रिओ दी जेनेरिओ हे जे उत्तर आहे हे आपल्या भूगोलच्या पाठ्यपुस्तकामध्ये जसं दिलेलं आहे त्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. रिओ दी जेनेरिओ असंही काही ठिकाणी लिहिलं जातं, पण पाठ्यपुस्तकामध्ये रिओ दी जेनेरिओ असं म्हटलेलं आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, व्हँकुवर ते हॅलिफॅक्स लोहमार्ग असणारा देश. अ संयुक्त संस्थाने, आ कॅनडा, ई भारत, ई ब्राझील. याचं उत्तर आहे आ कॅनडा. प्रश्न क्रमांक 20 आहे, सुएज कालवा मार्गावरील बंदर. अ केपटाऊन, आ मुंबई, ई होलपरायसो, ई बिनायो ऑरिज. ही सुद्धा नावं जशी पुस्तकामध्ये आहेत त्या पद्धतीने घेतलेली आहेत. काही ठिकाणी तुम्हाला वेगळ्या पद्धतीसुद्धा ही नावं दिलेली दिसून येतील, पण आपल्याला आधार म्हणून हे पाठ्यपुस्तकच वापरावे लागते. तर पाठ्यपुस्तकामध्ये जशी नावं आहेत त्याच पद्धतीने नावं घ्यायची. आता सुएज कालवा मार्गावरील बंदर, याचं उत्तर काय आहे बघा. आ मुंबई हे याचं बंदर या प्रश्नाचं उत्तर आहे. आता आपण 20 प्रश्न बघितल्यानंतर आपल्याला काही प्रश्न हे पाठ्यपुस्तकामध्ये स्वाध्यायाच्या खाली दिलेले आहेत,
त्यामध्ये आपण प्रश्न बघूया. या ठिकाणी प्रश्न कसा दिलाय बघा, योग्य पर्याय निवडा. आपण त्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा घेतलेलाच आहे. आता यामध्ये जो प्रश्न क्रमांक एक आहे तो दिलेला आहे तृतीयक व्यवसाय, आणि खाली पर्याय आहेत अ संसाधनाचा वापर, आ पक्का माल, ई कच्चा माल, ई माल वाहतूक. त्याचं उत्तर बघा, ई माल वाहतूक. यानंतर प्रश्न क्रमांक दोन आहे नैसर्गिक बंदर, अ कोची, आ जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, ई दिल्ली इंटरनॅशनल कार्गो टर्मिनल, ई नागपूर कार्गो हब मिहान प्रकल्प. याचं उत्तर आ जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हे याचं उत्तर आहे. यानंतर क्रमांक तीनचा प्रश्न आहे ट्रान्स ऑस्ट्रेलियन लोहमार्ग स्थानक, अ पर्थ सिडनी, आ पर्थ व्लादिवोस्टोक, ई सिडनी व्हँकुवर, ई व्हँकुवर व्लादिवोस्टोक. याचं उत्तर बघा अ पर्थ सिडनी हे याचं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण पाठ्यपुस्तकामधील सुद्धा प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. आता यानंतर तुम्हाला दोन प्रश्न हे सरावासाठी दिलेले आहेत. यामध्ये प्रश्न क्रमांक एक आहे उत्तर अमेरिका औद्योगिक प्रदेश किंवा शहरे, अ न्यू इंग्लंड क्षेत्र, आ उरल होल्गा, ई मंचुरिया, ई टोकियो. दुसरा आहे ऑकलंड प्रमुख विमानतळ व बंदर असणारा देश, अ जपान, आ रशिया, ई भारत, ई न्यूझीलंड. आता याची जी उत्तरं आहेत ती उत्तरं तुम्ही शोधायची आहेत. जर याची तुम्हाला उत्तर आली नाही तर कमेंट्स बॉक्समध्ये विचारा, तुम्हाला यांची उत्तरं सांगितली जातील. जर तुम्ही हा यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला 12वी बोर्ड परीक्षेचे स्पर्धा परीक्षेचे दर्जेदार व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवरती बघायला भेटणार आहेत. पुन्हा भेटू चांगल्या एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.